नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. शिवतीर्थ आणि ठाकरे हे समीकरणच आहे. मराठवाड्यात म्हणतात, कुठलीही गोष्ट खानदानी लोकांनी करावी आणि घर बसवे जे गावांच्या बाहेर असतात त्यांनी कुठल्याही गोष्टी करू नयेत असं आपल्याकडं म्हणतात, असं अयोध्या पोळ यांनी म्हटलं. गद्दार आणि दसरा मेळाव्याबद्दल तर बोलूच नये. जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून परंपरा बाळासाहेबांनी सुरू केली होती, ती उद्धव ठाकरे यांनी पुढे आणली आणि आता आदित्य ठाकरे पर्यंत अजून पुढे पुढे चालूच राहणार. गद्दारांचं काही अस्तित्वच नसताना, मागच्या वर्षी पक्षाचं रजिस्ट्रेशन नसताना सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना असे नाव वापरून त्यांनी तो दसरा मेळावा केला होता असा आरोप सोशल मीडिया प्रमुख शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी केलाय. अर्थातच शिवतीर्थ आणि ठाकरे हे समीकरणच आहे. जे मराठवाड्यामध्ये, आता मी नांदेडला आहे म्हणून मराठवाड्यामध्ये म्हणतात की कुठलीही गोष्ट खानदाना म्हणजे जे खानदानी लोक आहेत त्यांनी करावे आणि ते म्हणजे घर बसवे जे घराच्या गावाच्या बाहेर असतात घर बसवे तर त्यांनी कुठल्या गोष्टी करू नये असं आपल्याकडे जे म्हणतात. तसं गद्दारांनी दसरा मेळाव्याबद्दल तर बोलूच नये. आणि म्हणजे जेव्हापासून शिवसेना स्थापन झाली, जे दसरा मेळाव्याचं जे आपण ज्याला परंपरा जे म्हणू, जे मोठ्या साहेबांनी जी सुरू केलेली होती, तर ती उद्धव साहेबांपर्यंत आणि पुढे आदित्य साहेबांपर्यंत आणि अजून परत पुढे पुढे ते चालूच राहणार आहे. आणि गद्दारांचं काही अस्तित्व नसताना सुद्धा, आता मागच्या वर्षी बघितलं की पक्षाचा म्हणजे रजिस्ट्रेशन नसताना सुद्धा त्यांना बाळासाहेबांची शिवसेना असं ते नाव त्यांनी वापरून ते दसरा मेळावा केलेला होता. आणि आपण सगळ्यांनी बघितलं की दसरा मेळाव्यामध्ये एक तर त्यांनी एक तर वाचून बोलले आणि कित्येकदा मोजलं, तर मी स्वतः जेव्हा मोजले नंतर माझी काउंट विसरून गेले, 134 वेळेस आणि म्हणून हे एवढंच होतं. त्यांच्याकडे ना विचार आहेत ना त्यांच्याकडे स्वतःची कार्यकर्ते आहेत. जे सगळे आमदार खासदार घेऊन गेले ते सगळे आमचेच घेऊन गेले, त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं काय आहे तर ते स्वतःच्या अंगावरचे कपडे आहेत. तेही शिवसेनेने त्यांना ते स्कोप दिलेला होता म्हणून ते त्यांच्या अंगावरचे कपडे आहेत, एवढंच मी बोलेन. मुख्यमंत्री म्हणतात की उद्धव ठाकरे दसऱ्या मेळा फक्त काँग्रेसचं उदातीकरण करतील, काँग्रेसचं गुणगान करतील, हे मुख्यमंत्री म्हणाले ना. तुमच्या माध्यमातून मला लाडक्या एकनाथ मामाला एक सांगायचं आहे की मामा, आम्ही राष्ट्रवादी सोबत बसू शकत नाही आणि म्हणून आम्ही गद्दारी केली किंवा आम्ही उठाव केला असं जे म्हणणारे होते, आज तुम्ही राष्ट्रवादीतला मांडीवर घेऊन बसलात, त्याच्यामुळे तुम्ही काँग्रेसबद्दल किंवा काँग्रेस किंवा उद्धव साहेब काय बोलणार आहेत याच्याबद्दल तुम्ही बोलू नये. मला तर असं वाटते की मामाने कदाचित बीपीच्या गोळ्या सुरू केलेल्या असतील की उद्धव ठाकरे साहेब हे दसरा मेळाव्यामध्ये काय बोलणार आहेत याच्यामुळे.